आमकस मैदानावर धनगर समाजाचे आरक्षण देऊन एसटी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने मेळावा घेण्यात आला होता. धनगर समाजास आरक्षण देऊन एसटी जातीचे प्रमाणपत्र द्यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा शुक्रवारी शहरातील आमकस मैदानावर पार पडला. महाराष्ट्रातील धनगर समाजांना आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी होती. धनगर समाजाचं एकही आंदोलन व्हायला नको पाहिजे होतं, कारण सरकारनं आम्हाला लेखी दिलं होतं. सरकारच्या पाठीशी महाराष्ट्रातला धनगर ताकदीनं उभा राहिला. कुठल्याही धनगरानं काही अपेक्षा केली नाही, कुणाचा कारखाना नाही, सुदगिरी नाही, कुठलं पॅकेज नाही, कुठलाही सरकारकडं धनगरांची मागणी नाही. आणि आमचा घटनादत्त अधिकार असताना त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो, उत्तमराव जनकर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो, रात्रंदिवस आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी राबलो आहे. आम्ही कुठलंही ब्लॅकमेल करणारे आम्ही कार्यकर्ते नाही, आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे. म्हणून आम्ही ठरवलं, सरकार फसवतंय, सरकार टाळाटाळ करतंय, आणि धनगर समाजाला आम्ही आवाहन केलं की तुम्ही आता रस्त्यावरती या, लोकशाहीच्या मार्गाने आपण आंदोलन करू. पुण्यामध्ये 1,00,000 पोरं होती, आज तुम्ही बघितलं महाराष्ट्रातल्या धनगरांची सगळी तरुण पिढी आज औरंगाबादच्या आमकास मैदानावरती आहे. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांना या सभेतून सांगायचं आहे, तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, शिफारस नको, आम्हाला सर्टिफिकेट द्या. शिफारस दिल्यानंतर आम्ही भंडारा नाही उधळणार, शिफारस दिल्यानंतर आम्ही कुणाचं बॅनर नाही लावणार. ज्या दिवशी तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्याल, विमानतळावर तुम्हाला 10,00,000 लोक स्वागताला असतील, धनगरांच्या देवाऱ्यात तुमचा आम्ही फोटो लावू. पण जर तुम्ही आम्हाला आरक्षण नाही दिला तर या महाराष्ट्रातला धनगर तुम्हाला संरक्षित करणार नाही. हा इशारा आम्ही देतोय. महाराष्ट्रातले जिथं जिथं भाजपचे आमदार आहेत, जिथं जिथं भाजपचे संसद खासदार आहेत, तिथं आम्ही धनगर समाजाला जागे करणार आहे. आमचा पुढचा प्रोग्राम आहे, नरेंद्र मोदींना 60,00,000 पत्र महाराष्ट्रातून धनगरांची पोरं पाठवणार आहेत, आणि तहसील कार्यालयामध्ये आम्ही सर्टिफिकेट मागणार आहे. ज्या आमदारांना वाटतंय गोड वाटत होतं की धनगरांच्या मुळे निवडून आलो, त्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केला नाही, त्या आमदारांनी राजीनामा दिला नाही, नुसता धनगरांचा मतापुरता वापर या राज्यामध्ये झालाय, त्या प्रस्तावित व्यवस्थेला तुडवायची तयारी आता धनगर समाजाच्या पोरांची आहे. खूप वेळा आम्हाला निमंत्रण आलं, भेटीचं निमंत्रण आलं, भेटीचं पत्र आलं, अनेक मंत्र्यांचे फोन आले, आम्ही सरकारला भेटायला जाणार नाही. आम्ही तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या, आम्हाला स्टंट करायची गरज नाही, आम्हाला भेटायची गरज नाही, आम्हाला फोटो सेशन करायची गरज नाही, शेवटच्या पोराला सर्टिफिकेट द्या, कुणाच्या पण हस्ते द्या, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मी आमदार खासदार व्हायला जन्माला आलोय, पण 50 पोरं धनगरांची निवडून येणार, आणि अनेक मतदारसंघामध्ये जे 5,000-10,000 मतामध्ये आमदार निवडून येत आहेत, जे कधी विधानसभेचं तोंड बघणार नाहीत, जे खासदार 40,000-50,000-1,00,000 निवडून येत आहेत, ते कधी संसदेचं तोंड बघणार नाही, अशी व्यवस्था आम्ही तयार करू. आरक्षण जर दिलं नाही बेजार करणार आहे. एक महिन्यात आम्हाला सर्टिफिकेट द्यावा. निवडणूक 30 सप्टेंबर पर्यंत त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं. निवडणुकीचा विषय नंतरचा आहे. महाराष्ट्रातलं बहुजन आम्ही गोळा करायला लागलोय. उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठीची आमची लढाई आहे, आणि धनगराच्या पोराचा जबाबदारी आहे. धनगराचा पोरगा प्रस्थापितांना वेट फेकली तर दगड मारायची आमची तयारी आहे. म्हणून आम्ही पायामध्ये दगड व्हायला तयार आहे. बहुजनांच्या पोरांनी यामध्ये यावं आणि शिखरावरती जावं, असं आवाहन मी या मेळाव्याच्या निमित्तानं करतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या समाज बांधवांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला होता. आरक्षणासाठी हा अखेरचा लढा असून आगामी काळात राज्याच्या राजकारण्याची दिशा बदलणारे आंदोलन करण्यात येणार असल्याचे उत्तमराव जानकर यांनी जाहीर केले. मैदानात 3 ठिकाणी स्वागत कमानी उभारून भव्य व्यासपीठावर फक्त एकच खुर्ची ठेवण्यात आली असल्याने हा मेळावा आगळा वेगळा ठरला होता. धनगर समाजास आरक्षण देण्यात यावे, केंद्र शासनाच्या यादीत असलेल्या धनगर समाजात धनगर समाजाचा समावेश करून एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. समाजातील वंचित घटकांना आणि उपेक्षितांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे जानकर यांनी सांगितले. धनगर समाजाचे महाराज शिवराम बल्लाळ यांच्या हस्ते
ध्वजवंदन करण्यात येऊन मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उभारण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवर धनगर आरक्षणाबाबत तयार करण्यात आलेली शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. मल्हार मल्हार या गाण्याचे आणि पोवाड्यांचे लॉन्चिंग यावेळी करण्यात आले. मेळाव्यात घोड्यावर स्वार झालेली चिमुकली अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत सहभागी झाली होती. महिलांची संख्याही लक्षणीय होती. दुसरीकडे मेळाव्यास गालबोट लागू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगा नियंत्रण पथकासह बॉम्बशोधक आणि नाशक पथक QRT पथक तैनात करण्यात आले होते. तसेच खासगी सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर देखील तैनात करण्यात आले होते.